मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ प्रशासन व कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पांढरं सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची काही कमी नाही आणि कमतरता नाही ही सूतगिरण्यांची, हातमागांची आणि यंत्रमागांची। महाराष्ट्राच्या विकासात या सर्वांचं योगदान अनमोल। म्हणूनच आघाडी शासनानं देशातलं सर्वात पहिलं वस्त्रोद्योग धोरण लागू केलं। कापूस उत्पादक, सूतगिरण्या, हातमाग यंत्रमाग धारकांचं हित जपलं। हे सर्व घटक आघाडीवर राहिले तरच राज्य आघाडीवर राहील। महाराष्ट्रात वस्त्रोद्योगाला आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आघाडी शासनाने नवीन वस्त्रोद्योग धोरण लागू केले, त्यामुळे राज्यात हजारो कोटीच्या गुंतवणूक वाढली आणि लाखो लोकांना रोजगार निर्माण झाला। या धोरणामुळे शेतकरी सुखावेल आणि राज्यात बलकटी येईल असा आम्हाला विश्वास आहे। तुम्ही आम्ही मिळून महाराष्ट्र राज असाच आघाडीवर नेऊया। सर्वात पुढे महाराष्ट्र माझा।